मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी व अधिकारासाठी तसेच राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। धुळे शहरातही आंदोलन करण्यात आलं। मागण्यांचं निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकरवी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तो कायदा लागू करावा। न्यायालयाने मान्यता दिलेले 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे। महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इमाम व मुअज्जिन आणि खुदाम हजारात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावं। संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या हरिभक्तपरायण कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे। वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा। सारथी बार्टी महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी। या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली। यावेळी ऍडव्होकेट चक्षुपाल बोरसिंग, नितीन वाघ, योगेश जगताप, इकबाल तेली, जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते भैयासाहेब पारेराव, भाऊसाहेब शिरसाट, किशोर पाटील, नवीन देवरे, आकाश भैसाणे, गौतम बोरसे, ऍडव्होकेट उमेश सूर्यवंशी, ऍडव्होकेट योगेश मासाळ, ऍडव्होकेट योगेश साळवे, ऍडव्होकेट अरुण ढिवरे, ऍडव्होकेट हितेंद्र तवर, भारस्कर भील आदी उपस्थित होते। आदरणीय परकाजी आंबेडकर साहेब इनके आदेश से मुस्लिम आरक्षण को 5% मुस्लिम आरक्षण मिलना चाहिए। इसके लिए पूरे महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी के सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते पूरे महाराष्ट्र में तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस के सामने धरने के लिए बैठे हैं, आंदोलन के लिए बैठे हैं। न्यायालय ने जब 5% आरक्षण मुस्लिम समाज को दे दिया है तो ये उद्धव सरकार अभी तक हमको हमारा हक नहीं मिला। इसके लिए हमारे आदरणीय प्रकाश जी अम्बेडकर साहब इन्होंने एक संकल्प लिया है कि जब तक 5% मुस्लिम समाज को आरक्षण मिलेगा नहीं, जब तक वंचित बहुजन आघाड़ी के सभी कार्यकर्ते पदाधिकारी ये महाराष्ट्र में जन आंदोलन करते रहेंगे। तो मैं पवार साहब से, उद्धव साहब से, बाला साहेब थोरा से गुजारिश करूँगा कि भाई हमारा मुस्लिम समाज को 5% आरक्षण मिलना चाहिए। इसके लिए हम लड़ा दे रहे हैं और इसका कुछ कम ज़्यादा हो जाता है तो कायदा स्वस्थ का प्रश्न निर्माण होगा तो इसको जिम्मेदार ये शासन रहेगा। इतने बोलते हुए मैं 2 लफ्ज़ ख़त्म करता हूँ। इकबाल तेली, शहर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाड़ी।